और अब खबरें विस्तार से। कानून और सुव्यवस्था बनाए रखने में महाविकास आघाड़ी सरकार विफल रही है, ऐसा मीना तायवाड़े इन्होंने कहा। जरीपटकार बेलतरड़ी पुलिस स्टेशनों में बलात्कार की घटनाएं, ज्ञानेश्वर नगर में एक लड़की का यौन शोषण, महिलाओं के खिलाफ अत्याचार की घटनाएं दिन प्रतिदिन बढ़ रही है। महिलाएं अपने घरों को छोड़ने के लिए चिंतित है। इस पर अंकुश लगाने के लिए महाविकास आघाड़ी शासन के दौरान कानून और व्यवस्था की स्थिति बिगड़ गई है। 2019 में महिलाओं के खिलाफ अपराधों के 1000 से ऊपर मामले दर्ज किए गए, यौन उत्पीड़न के 222 और अपहरण के करीबन 400 मामले सामने आए हैं। इसका मतलब है कि हमने उत्तर प्रदेश और बिहार को भी पीछे छोड़ दिया, जो शीर्ष अपराध ग्रस्त राज्य है। ब्यूरो ऑफ रिकॉर्ड्स NCERB के रिकॉर्ड के अनुसार नागपुर शहर और जिले का अपराध सूचकांक 45 से अधिक हो गया। जिले में कानून व्यवस्था की स्थिति हाथ से बाहर हुई है और असुरक्षा की भावना पैदा हो गई है। महिलाओं, लड़कियों और आम जनता, ऐसी स्थिति में सरकार इस मुद्दे पर मजबूती से खड़े होने में विफल रही। भारतीय जनता पार्टी महिला आघाड़ी नागपुर जिले में सरकार के खिलाफ महिलाओं पर अत्याचार की बढ़ती घटनाओं के खिलाफ प्रदर्शन नागपुर जिला भाजपा उपाध्यक्ष मीना तायवाड़ी के नेतृत्व में कलमेश्वर तहसील कार्यालय के सामने किया गया। साथ ही अपराध पर अंकुश लगाने के लिए सरकार द्वारा कड़े कदम उठाए जाने चाहिए। भारतीय जनता पार्टी नागपुर जिला महिला मोर्चा की ओर से इस वक्तव्य के माध्यम से ऐसी मांग की गई। तहसीलदार सचिन यादव को ज्ञापन सौंपा गया। इस अवसर पर कलमेश्वर की नगराध्यक्षा स्मृति इखार, निशा खड़से, पार्षद सुनीता मंडलिक, पार्षद प्रगति मंडल मनीषा पिंपल शिंडे, धनश्री भुजारे सह अन्य महिलाएं एवं पार्टी की कार्यकर्ताएं उपस्थित थी। भारतीय जनता पक्ष महिला मोर्चा आज महिलांच्या अन्याय आणि अत्याचाराच्या विरोधामध्ये आज राज्य महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये आज हे आंदोलन होते आहे। आपल्याला माहित आहे, नगर असेल, रायगड असेल, मुंबई असेल, उमरगा असेल, प्रत्येक जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यांमध्ये महिलांवर हा अत्याचार होतो आहे। आणि अत्याचाराला आळा घालण्यासाठी हे असंवेदनशील जे सरकार आहे, या सरकारला वेठीस धरण्यासाठी आज भारतीय जनता पक्ष महिला मोर्चा हे आंदोलन करते आहे। आपल्याला माहित आहे की मुंबईमध्ये 15 वर्षाच्या मुलीवर धावत्या गाडीमध्ये बलात्कार झाला आणि हे सर्व या सरकारला डोळेझाकपणे करत आहेत, दिसत नाही आहे। अंध आणि बहिरं हे सरकार आहे आणि म्हणून या सरकारला आज महाराष्ट्रामध्ये महिला आयोग नाही आहे, बाल हक्क आयोग नाही आहे। आणि जर महिला आयोग नाही आहे तर महिला आयोगाचे जे प्रश्न आहे हे या महिला कुठे मांडते? आणि म्हणून मला या सरकारला असं विचारावंसं वाटतं की आज महाराष्ट्रामध्ये जे राजकारण तुम्ही या दुसऱ्या राज्यामध्ये करता आणि ते तुम्हाला दिसते, आमचं म्हणणं आहे की कुठल्याही महिलेवर अन्याय अत्याचार होऊ नये आणि नकोच व्हायला, परंतु तुम्ही जे राजकारण करता ते राजकारण ह्या महाराष्ट्रामध्ये जे महिलांवरील अत्याचार अन्याय होते हे तुम्हाला दिसत नाही आहे का? याकडे तुम्ही का बघत नाही आहे? आज गृहमंत्री या नागपूर जिल्ह्याचे आहे, मुख्यमंत्री आहे आणि या सर्व मंत्र्यांना आज सुनील केदार इथनं या सावनेर विधानसभा क्षेत्रातनं मंत्री आहेत, या सर्व मंत्र्यांना राजकारणाची जेव्हा वेळ येते तेव्हा सावित्रीबाई फुले, जिजाऊ सर्व आठवतात। आणि या सावित्रीच्या लेकीवर जेव्हा बलात्कार होतो तेव्हा तुम्हाला त्या महिला दिसत नाही आहे। आणि म्हणून या महिलांच्या ज्या अन्याय अत्याचाराला वाजा फोडण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाला आज या ठिकाणी यावं लागलं। मला या आपण या ठिकाणी निश्चितपणे असं सांगावंसं वाटतं की जर महिला या रस्त्यावर उतरून आंदोलन करत असतील तर या मागचं अपयश हे या सरकारचं आहे, या महाविकास आघाडी सरकारचं आहे। आणि हे अपयश यांना झाकण्यासाठी आज शेतकऱ्यांच्या जर अवस्था पाहिली, आपण सोयाबीन पूर्णतः शेतकऱ्यांचं गेलेलं आहे, शेतकऱ्यांचं सोयाबीन गेलं असताना त्याचं त्या ठिकाणी सर्वेक्षणसुद्धा झालेलं नाही आहे। आणि म्हणून या सगळ्या ज्या विषयावर मला असं वाटतं की बोलण्यासाठी आणि या शब्दाला वाचा फोडण्यासाठी या महिला या ठिकाणी जमलेल्या आहेत। कुठेतरी थांबवले पाहिजे आणि त्यांना न्याय मिळाला पाहिजे याकरता भाजपा सरकारच्या महिला आघाडीच्या महिला मोर्चांनी हे आंदोलन उभं केलेलं आहे आणि ह्या आंदोलनाला न्याय मिळायलाच पाहिजे आणि ह्या सरकारने याची दखल घ्यायला हवी, कारण कायदा आणि सुव्यवस्था यामध्ये हे सरकार अपयशी ठरलेलं आहे। आज ज्ञानेश्वर नगरमधील महिला मुलीवर अत्याचार झालेला आहे, बेलतरोडे येथील बलात्कार प्रकरण आहे, परत कन्हान कांद्रीमधील 7 वर्षाच्या मुलीवर झालेला बलात्कार आहे, नागपुरातील 2 मुलींना पळवून नेऊन तिच्यावर बलात्कार करून उत्तराखंडमध्ये नेऊन त्या मुलींना विकल्या गेलेला आहे आणि यावर कुठल्याच प्रकारचा अजूनही झालेला न्याय मिळालेला नाही आहे त्या लोक मुलींना। आणि म्हणून ह्या मुलींना न्याय मिळवण्यासाठी आज आम्ही आंदोलन हे उभं केलेलं आहे आणि
सरकारने याचा निषेध सरकारने आम्ही निषेध करतो आहे ह्या सरकारचा की सरकारने यांना न्याय द्यायलाच पाहिजे. आज उत्तराखंड आणि बिहारमध्ये हे प्रकरण म्हणजे आज अत्याचारावर ते पुढे होतं पण आज आपला महाराष्ट्र देखील त्याही पुढे जातो आहे असं चित्र दिसते आहे. सरकार शेतकऱ्यांच्या संदर्भात सुद्धा आज सोयाबीन गेलेला आहे तरीसुद्धा त्यांना अजूनपर्यंत पैसा मिळालेला नाही आहे. कुठल्याच प्रकारचे फक्त आश्वासनं देण्याचं काम हे सरकार करत आहे आणि त्याची दखल मात्र घेतल्या जात नाही आहे आज. म्हणून आज आम्ही सर्व महिला आज आंदोलनाच्या स्वरूपात आम्ही तहसील कार्यालयात निवेदन देतो आहे आणि त्यांना न्याय मिळायलाच पाहिजे. NBCN न्यूज के लिए कलमेश्वर से योगेश कोरडे की रिपोर्ट.